महाराष्ट्रामध्ये सध्या राज्य मागासवर्ग आयोगाचं सर्वेक्षण सुरू आहे. शासन पातळीवरून आदेश आल्यानंतर प्रशासन पातळीवरती हे सर्वेक्षण मुदतीमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यासाठी कर्मचारी दारोदार फिरून माहिती गोळा करतायत. मात्र यातच आता नवा वाद सुरू झालेला आहे आणि त्याला कारण ठरलेले आहेत अभिनेते पुष्कर जोग आणि अभिनेत्री केतकी चितळे. सर्वेक्षण करणाऱ्यांबाबत या दोघांनीही ज्या भावना व्यक्त केल्या त्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. पाहूयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट. तुमची कास्ट कुठली? ओपन मराठा. म्हणजे माझ्यावरती अट्रॉसिटी टाकणार नाहीत. धन्यवाद मॅडम. राज्य मागासवर्ग आयोगातर्फे सर्वेक्षण करण्यासाठी घरी आलेल्या कर्मचारी महिलेला हा अनुभव. तुम्ही नेमक्या महानगरपालिकेवरून आलायत ना? कास्ट विचारताय सगळ्यांना, रिझर्व की ओपन? का आरक्षणसाठी? कुठला आरक्षण? मराठा आरक्षणसाठी का? मराठा आरक्षणसाठी सर्वे चालू आहे. अभिनेत्री केतकी चितळेने कर्मचारी महिलेला चक्क जात विचारत तिच्याशी हुज्जत घातली. तुमची कास्ट कुठली? ओपन मराठा. म्हणजे माझ्यावरती अट्रॉसिटी टाकणार नाहीत. धन्यवाद मॅडम. अजिबात नाही, चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण. आता फेसबुकवरची आणखी एक पोस्ट पहा. काल बीएमसीचे काही कर्मचारी माझ्या घरी आले आणि मला सर्व्हे करतोय अशी माहिती देऊन माझी जात विचारत होते. त्या कर्मचारी जर बाई माणूस नसत्या तर 2 लाथा नक्कीच मारल्या असत्या. कृपया करून मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका, नाहीतर जोग बोलणार नाहीत, डायरेक्ट कानाखाली मारतील. अभिनेता पुष्कर जोगच्या या पोस्टवर सोशल मीडियावर चहूबाजूंनी टीकास्त्र उसळल्यावर त्याने दिलगिरीही व्यक्त केली आहे. मराठा समाजाचं आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाचं हे सर्वेक्षण सुरू आहे. 23 जानेवारीला सुरू झालेलं हे सर्वेक्षण 31 जानेवारीपर्यंत संपवावं लागणार आहे. सर्वेक्षण ऐच्छिक असलं तरी एकट्या मुंबईत जवळपास 60% लोकांनी सर्वेक्षणाला नकार दिलाय. मुंबईत सुमारे 39 लाख घरं आहेत. त्यापैकी 28 लाख घरांना कर्मचाऱ्यांनी भेटी दिल्या. 5,70,000 घरं बंद आढळली. 2,69,000 जणांनी सर्वेक्षणालाच नकार दिलाय. 30,000 कर्मचारी अगदी सुट्टीच्या दिवशी सुद्धा इथे काम करताना पाहायला मिळेल. सध्या मी बँड्रा एरियामध्ये आहे आणि बँड्रा भागात सुद्धा कशा प्रकारे सर्वेक्षण केलं जातं हे आपण समजून घेऊयात. मला सांगा, काही जण नकार देतात या सर्वेक्षणाला. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की आताच का हे चालू झालंय असं काय काहींचं म्हणणं आहे. तर आम्ही म्हणलं आता जे मराठा आरक्षण अभि जो भेटे उद्या धानकरे उनको मतलब देखना आहे. म्हणजे काय काय इथे जास्त हिंदी आहे त्यामुळे हिंदी बोलावं लागतं आम्हाला, म्हणून आम्ही त्यांना समजून सांगतो. मग तेव्हा ते तयार होतात आणि ठीक आहे आणि तिचे समजून सांगावं लागतं. समजून सांगावं लागतं आणि जास्तीत जास्त 30-40 प्रश्न त्यांना मेन विचारावं लागतात. त्याच्यानंतर काय जे आपल्याला घरगुती समाज किंवा खुल्या वर्गाचा कशा प्रकारे याला प्रतिसाद? नाही, खुल्या वर्गाचे पण एकदम व्यवस्थित प्रतिसाद आहे, चांगलेच आहे. काही जण आहेत असे आहेत की ती लोक म्हणजे हे करतात. उच्चभ्रू सोसायटीमधील काही लोकांचा या सर्वेक्षणाला विरोध आहे. हिंदी भाषक आणि मुख्यत्वे करून आरक्षण विरोधी लोकांचा सर्वेक्षणाला नकार आहे. सर्वेक्षणाची भली मोठी प्रश्नावली पाहूनही अनेकांनी नकार दिलाय. वेळ नसल्याचं कारण देत अनेकांनी सर्वेक्षणाला नकार दिलाय. चक्क दुपारच्या झोपेचं कारण देत काहींनी असहकार्य केलंय. सर्वेक्षणासाठी जसे ऑफिसर येतात आम्ही इन्फॉर्म करतोय बिल्डिंग सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा, की आम्ही ऑलरेडी ग्रुपवर मेसेज टाकलेला आहे की आल्यावर त्यांना रिस्पॉन्स द्या म्हणून. तर त्यांच्यासोबत आम्ही सेक्युरिटीसुद्धा पाठवतोय, सेक्युरिटीसोबत वरती जातात. नकार दिला तर नाही, नकार म्हणजे सगळ्यांना ऑलरेडी माहिती आहे की याच्याबद्दल सर्वे चालू आहे, त्याच्याबद्दल जे काय माहिती देण्यासाठी. मुंबई महानगरपालिकेचे जवळपास 30,000 कर्मचारी अगदी सुट्टीच्या दिवशीही काम करत राबतायत. 31 जानेवारीपर्यंत मुंबईतील 39 लाखांहून अधिक घरांचं सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न आहे. मात्र अनेक ठिकाणी नागरिकांची नाराजी आणि इतर क्षुल्लक कारणं यामुळे कर्मचाऱ्यांसाठी हे काम अडचणीचं ठरतंय.
इन्युमरेटरला आणि सुपरवायझर किंवा असिस्टंट कमिशनर आहे यांना हे रेग्युलरली आवाहन करतायत. जिथं जिथं इश्यूज येत आहेत ते पर्सनली स्वतः इंटरव्हेन करतात, त्या सोसायटीसोबत बोलतायत. ज्यांनी ज्यांनी काही लोकांनी मराठा आरक्षणाबद्दल जी माहिती दिली आहे ते सुद्धा सांगतायत की आम्ही यांचा यांची सुद्धा माहिती घेतलेली आहे. असं करूनही त्यांचा प्रयत्न आहे की हा आपण वेळेत आपण पूर्ण करावा. सर्वेक्षण करण्याचा निर्णय सरकारचा आहे, त्याचा या कर्मचाऱ्यांशी काहीही संबंध नाही हे मुळात समजून घ्या. त्यामुळे त्यांच्यावर राग काढणं, त्यांना सुनावणं यामुळे काही साध्य होणार नाही आहे. सर्वेक्षणात सहभागी होण्यास काहीही हरकत नाही आहे, पण निव्वळ जातीचे फुकटचे अभिमान आणि अहंकारापोटी कर्मचाऱ्यांना दूषणं दिली जात असतील तर आपण चुकताय हे लक्षात ठेवा. तुमची कास्ट कुठली? ओपन मराठा म्हणजे माझ्यावरती अट्रॉसिटी टाकणार नाहीत. धन्यवाद मॅडम. अजिबात नाही, चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण. ज्याप्रकारे हे सर्वेक्षण जरी ऐच्छिक असलं तरी अधिकाधिक माहिती या सर्वेक्षणामध्ये मिळवता यावी यासाठी हे सर्व मुंबई महापालिकेचे कर्मचारी प्रयत्न करतायत. हे सुद्धा सांगतायत की ही माहिती सर्वेक्षणाव्यतिरिक्त इतर कुठल्याही ठिकाणी वापरणार नाहीत. मात्र तरीसुद्धा काही जणं याला नकार देत आहेत आणि ही जरी अडचणीत असली तरी त्यांनी सांगितलं की मराठा समाज त्यासोबतच खुल्या प्रवर्गातील जे लोक आहेत ते मात्र याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहेत आणि आशा करूयात की हे सर्वेक्षणातून मिळणारी सगळी माहिती राज्य मागासवर्गीय आयोगाच्या या सगळ्या ज्या निर्णय घेतला जाणार आहे किंवा जो डेटा तयार होणार आहे तो मागासवर्गीय आयोगाच्या अपेक्षेनुसार त्यांना मिळेल. कॅमेरामॅन कृष्णा खापरे, समी वेदांतने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.